कोल्हापूर नव्हे सांगली सातारा आणि कोल्हापूर या भागात समकरण येऊन काम बघतो. त्यानिमित्ताने आज आमची नोंदणी हा जो कार्यक्रम दिला आहे त्याला गती देणं, योगायोगाने आघाडी सरकार असताना भांडिया समितीचा अहवाल जो नेमला होता त्यावेळेला सर्व पक्ष म्हणजे विरोधी सगळे सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेऊन सकारात्मक भूमिका घेतल्या. तो अहवाल जो आहे तो सादर झाल्यानंतर कोर्टात आज आरक्षणाचे आदेश आले, त्यामुळे आरक्षण आता झाल्यामुळे निवडणुका लागतील, तातडीनेच लागतील. त्या जिल्हा परिषदा आहेत तर जिल्हा परिषद निवडणुका त्याची तयारी हा विषय घेऊन आज आमची बैठक आहे. एका बाजूला सत्तांतरानंतर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे बाहेर पडतायत. आज त्यांच्या दौऱ्याला प्रचंड असा जनसमुदाय पाहायला मिळते, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळते. तो आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय आणि जनता उत्तर देते या सगळ्या प्रकरणाला. त्यामुळे आणखीन काय बोलाव, आदित्यच उत्तर अजून उद्धवजी त्याच्यानंतर बाहेर पडणार आहे. कार्यकारिणींना देखील आता फोन केले जात आहेत, ऑफर दिले जात आहेत. एक लक्षात घ्या, हे सगळं असं चालू असते. डावपेचा जे भाग असतात शेवटी पावसाळ्याच्या अगोदर पानगळ होते आणि नवीन पालवी फुटते ना, तर आम्हाला नवीन पालवी फुटण्याकरता पानगळ झालेली आहे. त्यांनी जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. लाल मातीतली कुस्ती म्हणजे